संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण ओव्हरफ्लो झालंय. बदलापूरचं बारवी धरण ओव्हरफ्लो झाल्यानं धरणाच्या 9 दरवाजांमधून वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बदलापूरचं बारवी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाची ड्रोनच्या सहाय्यानं हे विहंगम दृश्य देखील टिपण्यात आली आहेत. बदलापूरच्या बारवी धरण क्षेत्रात यावर्षी जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्यानं बारवी धरण 1 ऑगस्ट रोजीच ओव्हरफ्लो झालं. मागील वर्षी 11 ऑगस्ट रोजी बारवी धरण ओव्हरफ्लो झालं होतं. बारवी धरण पूर्ण भरल्यानंतर मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्यासह MIDCच्या अधिकाऱ्यांनी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे बारवी धरणावर येऊन जलपूजन केलं. बारवी धरणाच्या 11 पैकी 9 दरवाजातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जुलै महिन्यात मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली होती, त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. मुसळधार पावसानं बदलापूरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती देखील उद्भवली होती. जुलै महिन्यात बरसलेल्या या मुसळधार पावसानंच बदलापूरचं बारवी धरण ओव्हरफ्लो झालंय.